नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबलीकर आणि माझ्या हुबलीकर्स मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी शिकवणार आहे इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांना माय इंग्लिश कोर्स बुक. तर ह्या बुकमधला जो पहिली तुमची जी टीनेजर्स प्रेयर हे माझं शिकून झालेलं आहे आणि ह्याच्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा देऊन झालेली आहेत. जर तुम्ही पहिल्यांदा बघत आहात माझा चॅनल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन टॅप करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना फॉरवर्ड करा, कारण की माझं चॅनल आहे मोफत मोफत मोफत. ठीक आहे, तर आज मी तुम्हाला शिकवणार आहे तुमच्या पुस्तकातील 1.2 An encounter of a special kind म्हणजे एक अविस्मरणीय किंवा एक अनोखी अशी चकमक. ठीक आहे, एन्काउंटर हा शब्द तुम्ही ऐकलाच असाल, म्हणजे एक प्रकारची चकमक असते ती. तर काय होती ती चकमक, तर हे आपण ह्या धड्यामध्ये शिकणार आहोत. ओके, आता वॉर्मिंग अपमध्ये चिटचॅटमध्ये त्यांनी आपल्याला काय दिलं आहे? चिटचॅट म्हणजे काय? चिटचॅट म्हणजे आपण गप्पा मारूया ह्या विषयावरती. ठीक आहे, आता इथे एक चित्र त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. काय दिसते बघा आपल्याला या चित्रामध्ये? दाखवते मी, तुमच्याकडे आहे ना पुस्तक, मग माझ्या दाखवण्याची काय वाट बघता तुम्ही? पुस्तकामध्ये बघा की तुमच्या. आता बघा, इथे एक लहान मूल आहे, कोण आहे ते बरोबर दिसत नाही आपल्याला, आणि ह्या कुत्र्याच्या पिलाचं जीव वाचवण्यासाठी त्याने आपलं जीव धोक्यात घातलेला आहे आणि त्याला सुरक्षितपणे त्या पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न इथे चाललेला आपल्याला दिसत आहे. ओके, तर या चित्राच्या आधारावरती त्यांनी आपल्याला इथे काहीतरी प्रश्न विचारलेले आहेत, ते आपण बघूया. ओके, तर व्हॉट डू यू सी इन द पिक्चर? आता या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? What do you think the girl is trying to do? ही मुलगी काय करण्याचा प्रयत्न करत आहे असं तुम्हाला वाटत आहे? ओके, थिंक म्हणजे तुम्हाला काय वाटतंय असं, अँड व्हाय आणि का. ओके, ह्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला जेव्हा प्रश्नांची उत्तरं देईन ना तेव्हा समजावून सांगणार आहे सगळं प्रश्न आणि त्याची उत्तरं कशाप्रकारे लिहिली पाहिजेत ते सुद्धा मी तुम्हाला सगळ्या व्यवस्थितपणे बारकाईने आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, तर ह्याच्या प्रश्न उत्तरांचा जो व्हिडिओ असेल तर तो मिस करू नका आणि त्याचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकन टॅप करा. ओके, असू शकतं की मी लाईव्ह स्ट्रीममध्ये सुद्धा तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं शिकवीन. ठीक आहे, ओके. नाव इफ यू वेअर इन द प्लेस ऑफ दॅट गर्ल, जर तुम्ही त्या मुलीच्या जागी असतात तर व्हॉट वुड यू डू? तुम्ही काय केलं असतं? डू यू थिंक शी विल बिकम सक्सेसफुल इन हर मिशन? तुम्हाला वाटतंय का की त्या तिच्या मिशन म्हणजे ती जे काही काम करत आहे त्याच्यामध्ये ती यशस्वी होणार, सक्सेसफुल म्हणजे यशस्वी होणार आहे का, की ती सुद्धा वाहून जाणार पाण्याबरोबर? ओके, अशा प्रकारचे प्रश्न त्यांनी तुम्हाला विचारलेले आहेत. तर उत्तर लिहिताना तुम्हाला त्या प्रश्नांना अनुसरून आणि त्या चित्राला अनुसरून उत्तरं लिहायची आहेत. ओके, आता इथे बघा, इथे त्यांनी आपल्याला दिले मॅच द ॲप्रोप्रिएट हेडिंग ऑफ द इमेज. आता इथे इमेज म्हणजे चित्र, इथे चित्र बघा, इथे चित्र बघा, इथे झोपलेला इथे वाचत आहे. ओके, त्याच्यानंतर हे चित्र बघा आणि हे चित्र बघा. तर त्यांनी आपल्याला इथे आतमध्ये चार वाक्य दिलेली आहेत, तर त्याच्याशी योग्य मिळणारं वाक्य चित्र कोणतं आहे? अ लक्झरियस बंगलोज. लक्झरियस बंगलोज म्हणजे एकदम आलिशान बंगला. ओके, कुठे दिसतोय आपल्याला? सी पिक्चरमध्ये. ओके, नाही तर आपण सी लिहिलं. ठीक आहे, माय फेवरेट पास टाईम, वेळ घालवण्यासाठी मी काय करतो ते? तर ए, पुस्तकं वाचतो. त्याच्यानंतर व्हॉट अ कोमोशन म्हणजे काय डोक्याला ताप आहे, म्हणजे किती अडथळा आहे असं, तर ते आपल्याला ह्या चित्रात दिसत आहे. त्यानंतर एनग्रॉस्ड इन माय बुक, हे बघा
इथे तो झोपलेला आहे, तल्लीन झालेला आहे, पण हा वाचण्यामध्ये तल्लीन आहे आपलं बुक. ओके, तर हे आपल्याला ह्या चित्रामध्ये दिसत आहेत. ज्या प्रश्नांची उत्तरं मी शिकवीन तुम्हाला ना, त्यावेळी खूपच डिटेलमध्ये हे आपण सगळं शिकणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण सुरुवात करूया. अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. स्पेशल म्हणजे एक खास प्रकारचं एन्काउंटर म्हणजे चकमक आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. तर काय आहे हे चकमक ते आपण बघूया. ठीक आहे, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगाल. आता हा जो लेखक आहे, लेखक आपली आत्मकथा याच्यामध्ये सांगत आहे, त्याच्याबरोबर जे काही घडलं होतं ती घटना तो आपल्याला ह्या धड्यामध्ये सांगत आहे. तर ते काय सांगत आहेत की माय फादर वॉज, माझे वडील कोण होते, मेडिकल प्रोफेशनल वर्किंग. मेडिकल प्रोफेशनल वर्किंग म्हणजे वैद्यकीय सेवेत ते कामाला होते. तर ते कुठे होते, प्रायव्हेट कंपनीमध्ये. आणि ती कंपनी कुठे होती, तर राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉल पश्चिम बंगालमधील राणीगंज नावाच्या ठिकाणी त्यांचे जे वडील होते ते एक वैद्यकीय सेवेत कामाला होते. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इन साईड अ लार्ज कॅम्पस. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी, आता त्या कंपनीमध्ये काम करणारे जे ऑफिसर्स होते, जे अधिकारी होते, तर त्या लोकांना राहण्यासाठी त्या लोकांनी वेअर हाऊस इन अ इंडिव्हिज्युअल बंगलोज. इंडिव्हिज्युअल बंगलोज म्हणजे स्वतंत्र बंगले त्या लोकांना दिले गेले होते. ठीक आहे, इनसाईड अ लार्ज कॅम्पस. इनसाईड म्हणजे आतमध्ये, कॅम्पस म्हणजे आवार, एका मोठ्या आवारातील स्वतंत्र बंगल्यांमध्ये कंपनीच्या ऑफिसर्सची राहण्याची व्यवस्था केलेली होती. ओके, नाव अवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. अवर हाऊस म्हणजे आमचं जे घर होतं ते कुठे होतं, इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस, त्या आवाराच्या कोपऱ्यावरती, त्या आवाराच्या एका कोपऱ्यावरती त्या लोकांचं घर होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज adjacent to the boundary wall of our garden. The officers club म्हणजे तिकडे जे अधिकारी होते ना, तर त्या ऑफिसर्सचा जो क्लब होता तो आमच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच होता. बाउंड्री, बाउंड्री म्हणजे आपण म्हणतो ना असं कुंपण म्हणतात त्याला, बाउंड्रीला लागूनच होता. काय लागून होता, त्यांचा ऑफिसचा जो क्लब होता तो लेखकाच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीला लागूनच होता. ओके, द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास. आता तो जो कंपाऊंड होता ना, तो जो आवार होता तो कसा होता, ठीक आहे, तर ग्रीन ग्रास, हिरवगार गवत, कलरफुल फ्लॉवर्स, रंगीबेरंगी फूल, अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आणि उंच आणि असे भरलेले जे असतात ना, बहरलेले वृक्ष, डेरेदार, उंच डेरेदार वृक्षांनी तो जो पूर्ण परिसर होता तो बहरलेला होता. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स. A group of langurs had even made their den in the aswatha tree near
बाय. तर द सीजनल वेजिटेबल्स, सीजनल वेजिटेबल्स म्हणजे ठराविक ऋतूमध्ये येणाऱ्या भाज्या. ओके, सीजनल वेजिटेबल्स म्हणजे ठराविक ऋतूंमध्ये येणाऱ्या भाज्या. इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊसहोल्ड, तर घराघरांतील स्वयंपाकघराच्या परसांमध्ये लावलेल्या मोसमी भाज्या. म्हणजे बंगला होता, तिकडे आवार होतं, बाग होती, मोकळी जागा होती, आणि त्या जागेमध्ये त्या लोकांनी सीझनल वेजिटेबल्स लावले होते, म्हणजे त्या ठराविक ऋतूमध्ये येणाऱ्या भाज्या, मोसमी भाज्या ज्या असतात त्या त्यांनी लावलेल्या होत्या. ओके, अँड द मॅग्निफिसेंट, मॅग्निफिसेंट म्हणजे, तुम्हाला ना मी शब्दार्थ नंतर देते, बहारदार झाडांमुळे मॅग्निफिसेंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स. आता हे जे झाड होते ते एकदम बहारदार होते, त्यामुळे अट्रॅक्टेड स्क्विरल्स, अट्रॅक्ट होणे म्हणजे आकर्षित होणे. तर स्क्विरल्स म्हणजे कुठे गेलं, हां, स्क्विरल्स म्हणजे खारुताई. ओके, तर त्याच्यामुळे कोण कोण अट्रॅक्ट होत होतं, स्क्विरल्स म्हणजे खारुताई अट्रॅक्ट होतं. मेनी स्पेसीज ऑफ बर्ड्स म्हणजे अनेक विविध जातीचे पक्षी त्या झाडांकडे अट्रॅक्ट होत होते, आकर्षित होते. अ ग्रुप ऑफ लंगूर्स, लंगूर माहितीत ना तुम्हाला, लंगूरला काय म्हणतात, हा लंगूर म्हणजे ते माकड असतात बघा, एका जातीचे माकड त्यांना लंगूर म्हणतात. तर ते लंगूर्स हॅड इवन मेड देअर डेन, तर त्या लोकांनी तिकडेच त्या लोकांचा डेरा जमवलेला होता. इन एन अश्वथा ट्री नियर बाय, अश्वथा ट्री म्हणजे पिंपळाचं झाड होतं, तर अश्वत्थाच्या झाडावर वानरांच्या एका टोळीने तर मुक्कामच थाटलेला होता. अ ग्रुप ऑफ लंगूर्स म्हणजे माकडांची एक टोळी होती, त्या लोकांनी तर त्या पिंपळाच्या झाडावर काय केला होता, त्यांचा हेच बांधलेला होता, झाडावर वानरांच्या एका टोळीने तर मुक्कामच थाटला होता. मेड देअर डेन इन अ अश्वत्था ट्री नियर बाय. ओके, दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. आता ते जे वानर होते, हे जे पक्षी प्राणी जे काही होते, ते सुद्धा त्यांच्या अस्तित्वाचा आणि दैनंदिन जीवनाचा जणू अविभाज्य घटक बनले होते. ठीक आहे, आता ते लोक जिकडे राहत होते तिकडे झाडी हिरवं सगळं काय होतं, पक्षी प्राणी यायचे, तर कसं होतं आपल्या दैनंदिन जीवनाच्या आयुष्यातील सुद्धा ते लोक एक अविभाज्य घटक बनतात, हो की नाही. आपण रोजच्या रोज त्यांना बघतो, आता एखादा पक्षी आपल्याकडे येत असेल, रोज आपल्या झाडावर बसत असेल, तर आपण एकदा तरी जाऊन बघतो आलाय की नाही, तो बसलाय की नाही, कितीही काम असू दे आपल्याला, पण आपण जाऊन बघतो आलाय ना, बसलाय ना, हा आहे आहे असं. तर ते आपल्या आयुष्याचे एक अविभाज्य अंगच होतात, आपल्या कळत न कळत. तुम्ही असं करत असाल पण तुम्हाला समजत नसेल कसं असतं ते. ठीक आहे, तर दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटरडे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड बिफोर माय आय अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. अ स्मॉल इन्सिडेंट, एक छोटीशी घटना घडली ऑन अ सॅटरडे आफ्टरनून, शनिवारच्या दुपारी एक घटना घडली छोटीशी, त्या घटनेने काय केलं, तर त्या घटनेने मात्र, लेखक म्हणत आहेत की माझ्या मनावर सखोल परिणाम, प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी अँड अनफोल्डेड म्हणजे जे मी कधीच विसरू शकणार नाही, असा एक विचित्र असा अनुभव त्या दिवशी त्यांना बघायला भेटलं. त्यांच्या डोळ्यासमोर ती घटना घडली, अ होल न्यू डायमेन्शन ऑन दी वॉन्डर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. आणि
त्या दिवशी त्यांच्या डोळ्यांनी काय बघितलं, परमेश्वराच्या अजब गजब किमयाचा एक अनोखा पैलू त्या दिवशी त्यांनी त्यांच्या डोळ्यासमोर उलगडला होता. तरी काय घटना घडली त्या दुपारी की जेणेकरून लेखकांना त्या मनावर एवढा परिणाम झाला त्या गोष्टीचा. इट वॉज अ फ्यू डेज इन टू अ पूजा वेकेशन. आता कसं आपल्याकडे नवरात्रीला आपल्याला सुट्टी असते की नाही, गणेश चतुर्थीला पण सुट्टी असते की नाही आपल्याला, तर तशाच प्रकारे त्या लोकांना सुद्धा पूजेसाठी सुट्टी दिलेली होती. आता तिकडे बघा, ते वेस्ट बंगालमध्ये राहत होते आणि वेस्ट बंगालमध्ये सगळ्यात महत्त्वाची पूजा कोणती असते, तर दुर्गा पूजा असते. तर दुर्गा पूजेची सुट्टी सुरू होऊन थोडे दिवस झाले होते. तर पूजा वेकेशन म्हणजे तुम्ही समजायचं दुर्गा पूजा, ओके. तर थोडे दिवस, अ फ्यू डेज म्हणजे थोडे दिवस झाले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड द हॉलिडेज प्रोव्हाइडेड एन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू बिकम एंग्रोस्ड इन वेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव सीझन. आता जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, दुसऱ्या मुलांप्रमाणेच मला सुद्धा सुट्ट्या प्रोव्हाइडेड अँड ऑपॉर्च्युनिटी, सुट्ट्यामध्ये काय संधी मिळते. आता बघा, शाळा सुरू असते तुमची तर तुम्ही पुस्तकं वाचता, अभ्यास करतच असता, हो की नाही. आणि जेव्हा सुट्ट्या मिळतात त्यावेळी स्टोरी बुक्स, मॅगझिन्स वगैरे, तुम्हाला जे काही आवडतं ती पुस्तकं, अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तकंही वाचण्याचा छंद तुम्हाला असला पाहिजे, ठीक आहे. तर दुसऱ्या मुलांप्रमाणे त्यांना सुद्धा सुट्ट्यांमध्ये दुसरे पुस्तक वाचण्याची संधी मिळेल. म्हणजे कशी? मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स पब्लिश्ड, म्हणजे मॅगझिन आणि स्टोरी बुक्स जे आहेत ते पब्लिश झालेले असतात खास मुलांना सुट्ट्यांमध्ये वाचण्यासाठी. तर इतर अनेक मुलांप्रमाणे या सुट्टीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या विविध मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकांमध्ये बुडून जाण्याची संधी मिळाली होती, असं कोण म्हणत आहेत, असं लेखक म्हणत आहेत, ठीक आहे. आफ्टर अ हार्टी लंच, दुपारच्या भरपेट जेवणानंतर माय पॅरेंट्स म्हणजे आमच्या घरातील माणसे, पॅरेंट्स म्हणजे व्यक्ती, आमच्या घरातील आई वडील भाऊ बहीण वगैरे, ओके. माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. पोटभर जेवण झाल्यानंतर त्यांचे आई वडील, त्यांची जी छोटी बहीण होती, ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. दुपारच्या वेळी थोडंसं आराम करण्यासाठी ते लोक झोपले होते. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि मी काय करत होतो, झोपा करत होतो का मी? नाही. तर मी काय वाचत होतो? स्टोरी बुक वाचत होतो, ओके. आणि मी एक गोष्टीचे पुस्तक घेऊन निवांत बसलो होतो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. द क्वाईट आफ्टरनून, दुपार होतं, सगळीकडे एकदम शांत होतं, तर हे जे काही वातावरण होतं त्यांच्यासाठी, ते त्यांना ते बुक वाचण्यासाठी अनुकूल असं, ॲडव्हेंचर स्टोरी म्हणजे साहस कथा वाचण्यासाठी अनुकूल असं ते वातावरण होतं. तर दुपारचं ते शांत वातावरण एखादी साहस कथा वाचण्यासाठी फारच अनुकूल होते, ॲडव्हेंचर स्टोरी म्हणजे साहस कथा. द सायलेन्स वॉज ऑकेशनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. द सायलेन्स वॉज, आता ती जी शांतता होती ती अचानक आतमध्ये मोडायची. का मोडायची? कारण की त्यांच्या घरामधले जे झोपलेले लोक होते ना, फॅमिली स्नोरिंग म्हणजे ते घोरतात ना झोपेमध्ये,
तर त्यांच्यामुळे काय व्हायचं, ती शांतता थोडी भंग व्हायची. द इंटरमिटंट चिरपिंग ऑफ हाऊस पॅरोस आणि ते चिमण्यांचा जो चिवचिवाट असतो, त्यांचा एक चिवचिवाट यायचा मध्ये मध्ये, म्हणजे ते अडथळा कसा यायचा ते बघा. घरातील झोपलेल्या लोकांचा घुरण्याचा आवाज, मध्येच त्या चिमण्यांचा चिरपिंगचा आवाज, द हार्श कॉविंग ऑफ अ क्रो. आता जे कावळे असतात, अधूनमधून कावळ्यांची काव काव, ओके. द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाईंग हाय अबाउट द ग्राउंड. काईट म्हणजे काय, घराच्या एकदम उंचावरती जाणाऱ्या घारीचं काय, कर्कश ओरडणं त्याची जी शांती होती ते भंग करत होतं. काईट म्हणजे घार, ओके. मिनट्स टिक्ड बाय आणि थोड्या वेळातच आय बिकम डीपली ॲब्झॉर्ब्ड इन द बुक. मी पुस्तक वाचण्यात पार गढून गेलो. आय बिकम डीपली म्हणजे पूर्णपणे घुसून जातो ना आपण एखादं पुस्तक वाचत असताना, त्या पुस्तकाच्या कथा वाचण्यामध्ये आपण पूर्ण घुसून जातो. मग आजूबाजूला काय होतं आहे ना त्याचं आपल्याला काहीही भान राहत नाही. अशाच प्रकारे ते जे लेखक होते ते त्या गोष्ट वाचण्यामध्ये ते पूर्णपणे घुसले आतमध्ये, ओके. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. सडनली म्हणजे अचानक, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स. स्ट्रीट डॉग्स, स्ट्रीट म्हणजे रस्ता, डॉग्स म्हणजे कुत्रे, तर रस्त्यावरचे कुत्र्यांचा बार्किंग म्हणजे भुंकण्याचा, जोर जोरात भुंकण्यांचा आवाज त्यांच्या कानावर अचानक ऐकू आला. मग अचानक मला दूरवर, आता लेखकाच्या भाषेत आपण बघूया, अचानक मला दूरवर भटक्या कुत्र्यांच्या जमावाचा भेसूर भुंकण्याचा आवाज ऐकू लागला. डिस्टन्स म्हणजे अंतर, ओके. आय चोज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. आय चोज टू इग्नोर, इग्नोर करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. मग मी काय केला, त्यांच्याकडे दुर्लक्ष केला, ओके. द कॉमोशन थिंकिंग, आणि मी असा विचार केला की बहुतेक द पॅक ऑफ डॉग्स हे जे कुत्रे आहेत, दे माईट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. तर एखाद्या पिग म्हणजे डुक्कर, एखादे बिचारे डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडले असेल असे वाटून प्रथम मी त्या गलक्याकडे दुर्लक्ष केले, ओके. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर. पण लवकरच त्यांचा जे भुंकण्याचा जो आवाज होता तो जोर जोराने येऊ लागला. मोठमोठ्याने ते भुंकत होते आणि त्यांचा आवाज मोठमोठ्याने येत होता, ओके. अँड मोर ॲग्रेसिव्ह अँड द अलार्म्ड काविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफनी. आता बघा, कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज तर वाढतच होता आणि ते मोर ॲग्रेसिव्ह म्हणजे खूप मोठ्या अधिक त्वेषाने, ॲग्रेसिव्ह म्हणजे त्वेषाने ती कुत्री जी होती ती भुंकू लागली होती. आणि कावळ्यांचा जो ना भीतीदायक कर्कश असा आवाज त्याला ऐकू येत होता. आता कोकोफोनी म्हणजे लाऊड हार्श नॉईज, हे बघा इथे दिलेले आहेत, लाऊड हार्श नॉईजेस, मोठ्याने आणि भयानक असे आवाज कावळ्यांचाही येत होता, ओके. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. आणि मग मलाही असं जाणवलं
की हे जे डिस्टर्बन्स होतं ना, हर्ट म्हणजे ऐकू येत होतं हे डिस्टर्बन्स, ते अप्रोचिंग क्लोजर, ते आता जवळजवळ येत होतं. आता एखादा आवाज येत असेल लांबून आणि मग तो आवाज आपल्या जवळजवळ येत असेल तर आपल्याला कळतं ना की अरे बाबा आता हे आवाज खूप जवळच आलाय, म्हणजे काय आहे ते बघितलं पाहिजे जाऊन असं. तर त्याच्याबरोबर सुद्धा तसंच झालं. हे बघा इथे चित्रामध्ये आपल्याला लंगूर दाखवलेला आहे, इकडे एक लंगूर आहे आणि ते त्याचं पिल्लू दाखवलेलं आहे, ओके. नाही क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी, आता माझी उत्सुकता जी आहे ती खूप बळावली वाढली, ओके. क्युरिओसिटी म्हणजे उत्सुकता. लिविंग द बुक असाइड, मी बाजूला पुस्तक ठेवून दिलं. आय रश्ड टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन, मग मी लगेच धावलो कुठे वरांड्याकडे, काय चाललेलं आहे ते बघण्यासाठी मी वरांड्याकडे धावत गेलो. आय ग्लान्स टुवर्ड्स द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. आय ग्लान्स म्हणजे नजर टाकणे, ओके. आय ग्लान्स्ड टुवर्ड्स द रूफ ऑफ क्लब हाऊस, त्यांच्याकडे जे क्लब हाऊस होतं ना त्या छपराच्या दिशेने नजर टाकतो तर काय, अँड सॉ समथिंग हॉरिबल, मला तिथे भयंकर काहीतरी दिसले. हॉरिबल म्हणजे भयंकर, भयानक असं दृश्य त्यांना दिसलं. अ बिग मेल लंगूर म्हणजे पुरुष लंगूर, आता माकड माकडीन म्हणतो की नाही आपण, तसंच तो जो पुरुष लंगूर होता. ॲपरेंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, तर तो एक जो बर्दंड वानर होता बहुधा त्या टोळीचा म्होरका असावा. ग्रुप ऑफ लीडर्स, ग्रुप लीडर्स म्हणजे म्होरका. आता बघा प्रत्येक जनावरांमध्ये सुद्धा लीडर असतात, ओके. आता कुत्र्यामध्येही लीडर असतो, म्होरक्या असतो, माकडामध्येही तशा प्रकारेच म्होरक्या असतो, ओके. तर तो बहुतेक त्यांचा म्होरक्या असावा. वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड्स, तर त्याने त्याच्या हातामध्ये कुणाला पकडलेलं होतं, बेबी लंगूर. ते बेबी लंगूर म्हणजे लंगूरचं जे बाळ असतं ना, बेबी लंगूर, त्याला त्याने त्याच्या हातामध्ये पकडलं होतं. अँड मर्सिलेसली बायटिंग इट ऑल ओवर विथ द डेफिनेट इंटेंट टू किल. आता काय करत होता तो, त्या वानराच्या पिल्लाला पकडून त्याला जीवे मारण्याच्या इराद्याने त्याच्या शरीराचे निर्दयपणे लचके तोडत होता, ओके. मर्सिलेसली म्हणजे क्रुएली, निर्दयीपणे, ओके. तर त्याने एका लंगूरचं पिल्लू हातात घेतलं होतं आणि तो त्याला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होता, ओके. आणि त्याला तो चावा घेत होता, मारण्यासाठी त्याचे तो चावा घेत होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी म्हणजे त्या ज्या बाळाची आई जी होती ती हेल्पलेस होती, असहाय होती. अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप, आणि त्यांच्या ग्रुपमधले जे इतरही लंगूर होते ते सुद्धा काय करत होते, वेअर स्कॅटर्ड ऑन द रूफ ऑफ बिल्डिंग नियर बाय वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. तर त्या पिल्लाची केविलवाणी आई वानरी आणि टोळीतले इतर दुर्बळ वानर, ओके, आजूबाजूच्या इमारतींच्या छप्रांवर गोळा होऊन असहाय्यपणे पिल्लाचा जीव जाताना पाहत होते, ओके. आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द एनिमल क्लान अकॉर्डिंग टू विच अ डोमिनंट मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी और एडल्ट टू सर्वाइव विद इन इट्स ग्रुप. आय रिकॉल्ड म्हणजे त्यांना सुद्धा असं आठवलं की प्राणी जमातीत वर्चस्व असणारा एक नर वानर, आता प्राण्यांची जी जमात आहे तर त्या अनुसार
प्राण्यांमध्ये सुद्धा जो नर असतो ना, सहसा दुसऱ्या नर वानर पिल्लाला किंवा प्रौढ नराला त्यांच्या टोळीत जगू देत नाही. डज नॉट अलाव अनदर मेल बेबी ऑर ॲडल्ट. बेबी म्हणजे लहान बाळ, ऑर ॲडल्ट म्हणजे जर तो तरुणही असेल तर ते त्यांना जगू देत नाही. टू सर्वाइव विद इन इट्स ग्रुप, तर जगू देत नाही अशी एक भयंकर रूढी आहे. बघा, त्या लोकांच्यामध्ये सुद्धा लीडर बनून राहण्यासाठी, दुसऱ्या व्यक्तीला पुढे जाऊ न देण्यासाठी अशा प्रकारे अन्याय करण्याची पद्धत आहे. तर त्याची त्यांना काय झाली, आठवण झाली. आय रिकॉल, त्याची त्यांना आठवण झाली. विदाउट लॉसिंग एनी टाईम, एकही क्षण न दवडता, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउडिंग लंगूर. मराउडिंग लंगूर, येस. विदाउट लॉसिंग एनी टाईम, जराही वेळ न दवडता, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक, मी हातात एक भक्कम काठी घेतली. स्टाउट स्टिक म्हणजे भक्कम काठी घेतली, इन वन हँड एका हातामध्ये. अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन, आणि त्वेषाने भक्ष्याच्या मागे लागलेल्या त्या वानराच्या दिशेने मी एक दगड भिरकावला. हर्ड अ पीस ऑफ स्टोन म्हणजे भिरकावला, कुणाच्या, त्या त्वेषाने भक्ष्याच्या मागे लागलेल्या वानराच्या. ठीक आहे, म्हणजे तो असा म्हणजे चिडलेला होता, अशा प्रकारे म्हणजे त्या पिलाला मारण्यासाठी तो एवढा हे झालेला होता ना, तर त्या दगडाच्या त्या वानराच्या दिशेने, त्या माकडाच्या दिशेने, त्या लंगूरच्या दिशेने त्याने काय केला, दगड फेकून मारला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असाउल्ट. आता तो जो लंगूर होता, तर तो काय करत होता, तो वानर इतका आक्रमक झालेला होता आणि हिंस झालेला होता की त्या दगडाच्या हल्ल्याने सुद्धा तो जराही विचलित झाला नाही. ओके, द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड म्हणजे आक्रमक झाला होता, दॅट इट हार्डली टूक एनी नोटीस ऑफ माय असाउल्ट. तर त्याने जे दगड फेकलं होतं तर तिकडे त्याने लक्ष दिलं नाही, किंवा तो विचलितसुद्धा झाला नाही, दचकलासुद्धा नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोविंग मोर स्टोन्स, त्यानंतर मी खूप दगड उचलून मारायला सुरुवात केली. द डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय. आता हे जे कुत्रे होते ते सुद्धा उभे होते तिकडे, तर कुत्रे देखील आणखी जोरात भुंकायला लागली, त्यांचा सुद्धा जो पिच होता तो खूप वाढला. द चेंज्ड सर्कमस्टन्सेस अँड द सडन अनएक्सपेक्टेड अटॅक. द चेंज्ड सर्कमस्टन्सेस, तर अचानक बदललेली परिस्थिती. सर्कमस्टन्सेस म्हणजे परिस्थिती. ओके, सडन अनएक्सपेक्टेड अटॅक, अचानकपणे झालेला अनपेक्षित असा हल्ला. फ्रॉम अननोन क्वार्टर्स, एका अज्ञात ठिकाणाहून. ओके, अननोन क्वार्टर्स म्हणजे अज्ञात ठिकाणावरून अचानक झालेला, अचानक बदललेली परिस्थिती. फोर्स्ड द लंगूर टू ड्रॉप द बेबी फ्रॉम द स्लोपिंग रूफ ओवर द वरांडा. आता हे जे लेखक होते हे दगड मारू लागले कॉन्स्टंटली, तर मग अचानक त्याला तो जो लंगूर होता, अचानक त्याच्यावरती एकदम हल्ला झाला, ते बघून तो सुद्धा काय झाला, एकदम बिथरला. ओके, आणि अज्ञात ठिकाणाहून असं काहीतरी हल्ला त्याच्यावरती होते, त्याच्यासाठी सुद्धा खूप अनपेक्षित होतं. मग त्या वानराला व्हरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिल्लाला टाकून पळून जाण्यावाचून पर्याय राहिला
नाही. ओके, स्लोपिंग रूफ ओवर द व्हरांडा. तर ते जे अचानक बदललेली परिस्थिती आणि अज्ञात ठिकाणाहून झालेला अनपेक्षित हल्ला यांमुळे त्या वानराला व्हरांड्याच्या उतरत्या छपरावरती पिल्लाला टाकून पळून जाण्यावाचून पर्याय उरला नाही. द बेबी वॉज लिस्टलेस अँड अपियर्ड टू बी डेड. आता ते जे बाळ ज्याच्यावरती ते लंगूर हल्ला करत होतं ते खूपच अर्धमेलं आणि गलित गात्र, लिस्टलेस म्हणजे विदाउट एनी एनर्जी, निर्बळ म्हणतो ना आपण. त्याच्या अंगामध्ये, बिचाऱ्याच्या अंगामध्ये काहीही शक्ती उरलेली नव्हती. अँड अपियर्ड टू बी डेड, आणि असं वाटत होतं की ते बहुतेक मेलं असावं. ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन, आता त्या छपरावरून त्याचं जे शरीर होतं ते घसरत घसरत खाली जाऊ लागलं. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. आता काय झालं, ते जे लंगूरचं जे बाळ होतं ना, ते बाळ काय होलं, पत्र्यावरून ते घसरून, आता स्लोप असतं ना पत्रा म्हणजे असा उतरता असतो, त्याच्यावरून ते घसरून खाली जाऊ लागलं. आता काय झालं, खाली ही कुत्री उभी होती, तर त्याचे शरीर उतरते छपरावरून खाली घसरायला लागलेले पाहून आयती शिकार मिळण्याच्या आशेने कुत्र्यांचे घोळके आणखी चेकाळले. ओके, आता काय होईल, हे खाली पडेल आणि आपण त्याला काय करूया, आता खाऊया. द एक्साइटमेंट ऑफ द पॅक ऑफ डॉग्स ग्रीव मॅनिफोल्ड ॲट द प्रॉस्पेक्ट ऑफ अ गुड किल अँड मील. मील म्हणजे जेवण. तर आयतं काय होईल, आपल्याला आता खायला भेटेल म्हणून ते जास्त चेकाळले, जास्त ओढू लागले. कीपिंग द डॉग्स ॲट बे विथ द स्टिक आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑन द बेबी लंगूर टेल जस्ट ॲज इट टिप्ड ओवर द एज ऑफ द टाइल्ड रूफ. आता ते जे कुत्रे भुंकत होते एका काठीने, त्यांनी काय केलं, त्या कुत्र्यांना लांब ठेवलं. ओके, आणि दुसऱ्या हाताने त्यांनी काय केलं, हातातल्या काठीने कुत्र्यांना दूर ठेवत हे जे लेखक होते त्यांनी काय केलं, छपरावरून खाली पडण्याच्या बेतात आलेल्या त्या वानराच्या पिल्लाची शेपूट पकडली. द बेबी अपियर्ड इनर्ट अँड लाईफलेस. आता ते जे पिल्लू होतं ते खूप निश्चल, इनर्ट म्हणजे काहीच हालचाल करत नव्हतं, आणि लाईफलेस म्हणजे निष्प्राण असं ते दिसत होतं. इट वॉज इनडीड अ मेल बेबी, आणि ते जे बाळ होतं ते खरोखरच मेल होतं, नर पिल्लू होतं, म्हणजे माणूस. ओके, माणूस म्हणजे माणूस नाही म्हणत त्याला, नर आणि मादा म्हणतात ना, हां तसं ते नरच होतं. ओके, मेल म्हणजे नर. बाय दिस टाईम माय पॅरेंट्स अँड सिस्टर्स हॅड कम आउट ऑन टू दी वरांडा. तोपर्यंत त्यांचे पॅरेंट्स, घरातले मंडळी आणि सिस्टर हे सगळेसुद्धा वरांड्यावरती येऊन उभे होते. अँड वेअर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. आणि रेस्क्यू ऑपरेशन जे ते माकडाच्या पिल्लाचं, लंगूरच्या पिल्लाचं जीव वाचवण्यासाठी जे काही ते धडपड करत होते, तर ते सगळे त्यांना बघत होते. ओके, तर त्याला म्हणतात रेस्क्यू ऑपरेशन. आता रेस्क्यू ऑपरेशन तुम्ही ऐकलं असेल ना, आता बघा नद्यांना वगैरे पूर आलं, कोणी वाहून जात असेल तर ते त्यांना रेस्क्यू करण्यासाठी हेलिकॉप्टरवरून येतात. ओके नाही, आणि त्यांचा जीव वाचवतात. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आमचे काही शेजारीसुद्धा थोड्या अंतरावरती जमा झाले होते. आय टूक द बेबी लंगूर टू अवर बॅकयार्ड. मी त्या बेबी लंगूरला आमच्या मागच्या अंगणात, ओके हां, मागच्या परसबागेत घेऊन गेलो.
and gently laid him on the floor inside the poultry coop. Gently, म्हणजे हळूवारपणे मी त्याला तिथे झोपवलं. तर पोल्ट्री कूप म्हणजे कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये, ओके, कोंबड्यांच्या खुराड्यामध्ये त्याने अलगदपणे त्या माकडाच्या त्या लंगूरच्या पिलाला झोपवलं. हिज बेबी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. तर ते जे माकडाचं पिल्लू होतं त्याच्या अंगावरती खूप जखम झाले होते, ओके, खूप त्याच्या शरीरावरती खोल जखम झाले होते. डीप बाईट मार्क्स म्हणजे असं चावा घेतलेलं जे मार्क्स असतात ना, बाईट मार्क्स म्हणतात त्याला, असं चावा घेतला आहे आणि असं लचके तोडलेले असतात ना, मग ते कसं जखम होतं ना आतमधून, तर तशा प्रकारचे जखम त्याच्या अंगावर झाले होते. अँड स्क्रॅचेस, स्क्रॅचेस म्हणजे असे वळ उठतात ना अंगावरती, असं कधी कधी आपल्याला खरचटतं, त्याच्या अंगावरती खूपसुद्धा असे स्क्रॅचेस आले होते. ब्लड वॉज उझिंग फ्रॉम द सेम ऑफ दी वाउंड, आणि त्या जखमांमधून काय येत होतं, रक्तही ओघळत होतं, ओके. ब्लड वॉज उझिंग म्हणजे रक्त हे ओघळत होतं फ्रॉम सम ऑफ दी वाउंड्स, तशाच काही थोड्या जखमांमधून रक्तसुद्धा ओघळत होतं. द बेबी रिमेंड मोशनलेस, मोशनलेस म्हणजे ते हालचाल करत नव्हतं, ते एकदम निचपित असं पडलं होतं, म्हणजे ते असं पाहिलं ना तर असं वाटायचं की मेलेलंच आहे ते, एवढी त्याची कंडिशन खराब झाली होती, त्याची हालत एवढी खराब झाली होती. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वाउंड्स, माझे वडील जे होते त्यांनी प्रथमोपचार केलं. क्लीन द वाउंड्स, वाउंड्स म्हणजे जखम, त्या लंगूरचे जे बाळ होतं त्याच्या अंगावरती ज्या काही जखमा झालेल्या होत्या त्या जखमांवरती माझ्या वडिलांनी काय केला, प्रथमोपचार केला, फर्स्ट एड म्हणजे प्रथमोपचार केला. अँड स्टॉप द ब्लीडिंग, आणि त्याच्या जखमांमधून जे रक्त वाहत होतं ना तर ते रक्त वाहताना त्यांनी थांबवलं. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग. आता मी जेव्हा पाहिलं की ते जे लंगूरचं जे बाळ आहे ते श्वास घेत आहे तेव्हा मला थोडीशी शांती झाली. ठीक आहे, असं म्हणतो ना आपण पिलाचा श्वासोच्छ्वास मंदावलेला असला तरी तो काय होता, चालू होता. तर ते पाहून त्यांना काय वाटलं, हायसं वाटलं, ओके, इट वॉज ब्रीदिंग, रिलीव्ड म्हणजे हायसं वाटणे, इवन दो हीज ब्रीथ्स वेअर शॅलो, तो श्वास हळूहळूच घेत होता, नॉर्मल जसं आपण श्वास घेतो ना तसा तो श्वास घेत नव्हता, खूप मंद मंद असा तो श्वास घेत होता, पण तो ॲटलिस्ट जिवंत आहे हे बघून त्यांना काय वाटले, हायसे असे वाटले. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बॉडी स्टर अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स इट ही सेट अप. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर, थंड पाण्याने ते शिंपडतो ना आपण, कोणी बेहोश वगैरे झालं असेल तर आपण काय करतो, पाणी घेतो आणि त्याचे शिंतोडे तोंडावरती मारतो की नाही, तशाच प्रकारे स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर, ते थंड पाण्याने पाण्याचे हपकारे मारल्यावरती त्या पिलाला काय झालं, शुद्ध आली. अँड आफ्टर अ फ्यू शेकी अटेम्प्ट्स म्हणजे थोडं असं डगमग धडपड धडपड करून ही सेटअप, तो उठून बसला, तो जो लंगूरचा जो पिलू होता तो उठून बसला. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक, त्याला धक्का बसलेला होता, ओके, म्हणजे तुम्ही विचार करा ना, एवढंच ते बिचार पिलू आणि त्याला तो लंगूर जो आहे तो मारण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते एवढ्याचा पिल्लूच्या मनावरती किती परिणाम झाला असेल त्या गोष्टीचं, हो की नाही, मग त्या तो सदम्यात होता, एकदम शॉकमध्ये होता. ही स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द स्टेट ऑफ शॉक, सॉरी शॉक, अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. तो काय होता, एकदम भेदरलेला होता, तो शॉक
म्हणजे प्रॉपर वर्ड आपण म्हणायला पाहिजे तर भेदरलेलं होतं ते पिलू, आणि वाऱ्यामुळे हलणाऱ्या एखाद्या पानासारखंच ते थरथरत होतं. स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ. तर हव्याने कसं पानं थरथरतात तशाच प्रकारे ते पिलूसुद्धा थरथरत होतं. हिज टू लिटिल ट्विंकलिंग आईज वेल्ड अप विथ टीयर्स. त्याचे जे छोटेसे चिमुकले लुकलुकते जे डोळे होते ते पाण्याने डबडबलेले होते, अश्रूंनी डबडबलेले होते, टीयर्स म्हणजे अश्रू. अँड ही स्टार्टेड टू सॉब विथ अ मफल्ड क्राय. आणि दबक्या आवाजात हुंदके देऊन तो ते रडू लागले. ओके, हुंदके देऊन ते काय करू लागले, रडू लागले. म्हणजे दबक्या आवाजात म्हणतो ना आपण मफल्ड, म्हणजे दबक्या आवाजामध्ये ते रडू लागलं. आता तुम्हाला कसं मम्मीने काय नाही दिलं तर तुम्ही कशी नाटकं करता, दबक्या आवाजामध्ये रडता की नाही मम्मीला ब्लॅकमेल करण्यासाठी. हां, तसंच ते रडत होतं हुंदके देत हळूहळू. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. आताच मी बोलली ना तुम्हाला तुमच्यासारखं, तर अगदी धसका बसलेल्या एखाद्या माणसाच्या मुलाप्रमाणे, लहान मुलाप्रमाणेच ते सुद्धा रडत होतं. ओके, ट्रॉमा, ट्रॉमा म्हणजे एक भयानक अशी धसका असतो ना, भयानक असा धसका बसलेला असतो ना, तर तशा प्रकारे ते एका माणसाचं बाळ असं कसं रडेल तसं ते सुद्धा रडत होतं. आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. मी त्याला सोललेला एक केळं त्याला दिलं. विच ही ॲक्सेप्टेड विथ हिज अनस्टेडी हँड. आणि ते जे केळं त्यांनी दिलं होतं ते त्यांनी अनस्टेडी, म्हणजे ते बिचारं एक तर घाबरलं होतं, अशक्त होतं, कमजोर होतं, जखमी होतं, तर ते असं हलत्या डुलत्या हातांनी, तर त्याने काय केलं ते केळं घेतलं. अँड बिगन टेकिंग हेझिटंट बाईट्स. आणि मग ते घाबरत घाबरत ते केळं खाऊ लागलं. ओके, तर बिचकत बिचकत ते थरथर त्या हाताने ते जे केळं होतं ते खाऊ लागलं. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिवायवल ऑफ द बेबी लंगूर. तर वानराच्या पिल्लाच्या प्रकृती सुधारणा व्हावी याकडे माझे सर्व लक्ष लागलेलं होतं. माय अटेन्शन म्हणजे माझं पूर्ण लक्ष लागलं होतं की ते जे वानराचं लंगूर जे आहे, बेबी लंगूर, ते पूर्णपणे बरं झालं पाहिजे. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ द बीइंग वॉच्ड. तर काय झालं, त्याचवेळी आपल्यावर कुणीतरी लक्ष देत आहे, अनकॅनी फिलिंग. आता बघा, कुणीतरी तुम्हाला एकटक बघत असेल ना तर तुमच्या नकळत का असेना तुमचं वारंवार त्या व्यक्तीकडे लक्ष जातच. ओके, तर अशाच प्रकारे कुणीतरी आपल्यावर लक्ष ठेवून आहे अशी फिलिंग त्यांना होत होती. तर कुणीतरी आपलं लक्ष ठेवून आहे अशी एक विचित्र जाणीव मला झाली. ओके, कुणीतरी आहे जपून छपून माझ्यावरती वॉच ठेवत आहे. आय टर्न्ड अवे फ्रॉम दी कूप अँड लुक्ड अप. आणि खुराड्यातून मागे वळून जेव्हा मी वर पाहिले तर काय होतं, देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ. तर त्यांच्या स्वयंपाकघरांच्या छतावरती एक लंगूर मदर बसून त्याला पाहत होती. आता कोण असेल ती लंगूर मदर सांगा बघू. त्या पिल्लू जे होतं ते लंगूरचं, त्याची ती आई. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. मी काय काय करत आहे त्या पिलासाठी सगळं ती आई तिथून लपून बघत होती. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. ती तिकडे खूप शांतपणे बसून होती आणि ते सगळं बघत होती.
as if convinced that no harm was being done to her child. आणि ती खात्री करून घेत होती की तिथे तिच्या बाळाला काहीही धोका नाही. हार्म म्हणजे धोका. ओके, तर ती बघत बसली होती. Meanwhile, the baby sensed the presence of his mother and started to sob and cry a little louder. Meanwhile, आणि त्याच दरम्यान ते जे पिल्लू होतं ना, त्या पिलाला सुद्धा तिच्या आईच्या तेथे असण्याची चाहूल लागली. सेन्स होणं, ठीक आहे, सेन्स होणं म्हणजे आपल्याला समजतं की हां बाबा आई आली आहे, वडील आले आहेत, होतं आपल्याला सेन्स होतं ना. तशा तशाच प्रकारचं सेन्स त्या वानराच्या पिलाला झालं की आपली आई तिथे आलेली आहे. अँड स्टार्टेड दी सॉब अँड क्राय अ लिटिल लाउडर, आणि मग ते हमसून रडू लागले. जेव्हा त्याला कळलं ना की आपली आई आली, तर कसं होतं ना, आई आल्यावरती आपण कसं मन हलकं करतो, तर तशाच प्रकारे ते सुद्धा पिलू आईला बघून मोठमोठ्याने रडू लागलं. आय रिट्रीटेड फ्रॉम दी डोअर ऑफ द कूप अँड अलाव द मदर ॲक्सेस टू हर बेबी. आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का, आईला तिच्या पिल्लाकडे जाता यावे म्हणून खुराड्याच्या दारातून माघारी वळलो. आता हा बसलेला असेल, हे बसलेले असतील, तर ते लंगूर येणार नाही जवळ, म्हणून ते काय केले, तिकडनं उठून गेले आणि त्या खुराड्याच्या माघारी ते जाऊन बसले, तर जेणेकरून ती आई आपल्या पिलाकडे येऊ शकेल. इमिडिएटली द मदर डिसेंड ऑन द फ्लोर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. आणि जसे लेखक मागे सरकले, त्याची आई ताबडतोब खाली उतरून खुराड्यापाशी आली आणि पिल्लाला तिने आपल्या हातात उचलून घेतले. ते ताबडतोब डिसेंडेड ऑन द फ्लोर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स, म्हणजे ती वरून खाली उतरून आली. मूड डाउनवर्ड्स, डिसेंडेड म्हणजे मूड डाउनवर्ड्स, खाली उतरून आली आणि आपल्या बाळाला ती आपल्या हातामध्ये घेऊन गेली. हातात उचलून तिने घेतले, त्या बाळाला आपल्या हातात उचलून घेतले. शी गेव द बेबी अ थ्रू बॉडी इन्स्पेक्शन टू चेक हिज इंजुरीज अँड देन कडल्ड हिम टाईटली इन हर बॉसम. आता आईने जसं त्या बाळाला आपल्या हातात घेतलं, त्याचबरोबर तिने काय करायला लागली, बाळाला कुठे कुठे लागलं आहे, किती किती लागलं आहे, इन्स्पेक्शन करणे, तर तिथे बघू लागली. ओके, त्याच्या शरीरावरील जखमांची तिने काय केली, बारकाईने कसून तपासणी केली आणि आपल्या छातीशी घट्ट कवटाळे. हेल्ड क्लोजली म्हणजे जवळ घेणे, कडल्ड म्हणजे हेल्ड क्लोजली, गच्च मिठी मारतात ना तसं, तर टाईटली तिने काय केलं, आपल्या बाळाला आपल्या छातीशी घट्ट कवटाळले. द बेबी फाउंड ग्रेट सोलेस इन हर कॅरिंग आर्म्स. आता आईच्या हातामध्ये गेल्यावरती ते जे लंगूरचं जे बाळ होतं ते स्वतःला सुरक्षित असं समजू लागलं. ओके, म्हणजे आईच्या हातात आल्यावर आता आपल्याला कुणीही काही करू शकणार नाही, एक सुरक्षिततेची भावना येते ना मनामध्ये, तशीच भावना त्या लंगूरच्या पिलाच्या मनात सुद्धा आली. द मदर सॅट स्टील विथ द बेबी इन हर लॅप फॉर अ फ्यू मिनिट्स. आता ती जी लंगूरची आई होती, ती थोडं काही मिनिटे त्याला मांडीवर घेऊन तशीच बसून राहिली. इट वॉज ऑलमोस्ट ॲज
if she was pondering over her options and trying to figure out how she could keep the baby safe from the further assault. It was almost as if she was pondering. Ponder karne manje basun khup gehen vichar manta na, pan deep thinking. Tar asya prakare ti vichar karu lagli. Okay, over her options. Ata baka tila ata devacha dayane हे जे लेखक होते त्यांच्यामुळे तिचं जे बाळ होतं ते वाचलं होतं हो की नाही. आता त्या बाळाला तिच्या नशिबाने ते जिवंत भेटलं तिला, तर आता तिला ती कुठेतरी सुरक्षित ठिकाणी घेऊन जाणार हो की नाही. ती परत तिकडे घेऊन जाणार का त्यांना, मग ते त्याला तर तिकडे नेलं तर ते परत मारून टाकतील त्याला हो की नाही. तर ती आता विचार करू लागली की आता काय करायचं, ऑप्शन्स शोधू लागली, मार्ग शोधू लागली, आता कसं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, अँड ट्राईंग फिगर आउट हाऊ शी कुड कीप द बेबी सेफ. आता मी कुठे घेऊन गेली, कशाप्रकारे घेऊन गेली, कोणत्या मार्गाने घेऊन गेली, तर हे माझं बाळ सुरक्षित राहील. बघा, आई कोणतीही असू द्या, जनावराची असू द्या, मुंगीची आई असू द्या, ठीक आहे, हत्तीचं पिल्लू असू द्या, वाघाचं पिल्लू असू द्या, पण प्रत्येक आई ही आपल्या मुलांची सुरक्षितताच बघते. आणि आई म्हटल्यावर त्यांच्या फीलिंग्स, त्यांच्या भावना सारख्याच असतात, ठीक आहे. तर आता ती तिच्या पिलाला एका सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचा विचारात होती, तर आता तिला कुठे घेऊन जाऊ मी, कशाप्रकारे मी तिला मी वाचू शकते, कशाप्रकारे मी तिला सुरक्षित ठेवू शकते, अशा प्रकारे ती आता विचार करत बसली होती की आता माझ्या बाळाला कोणत्याही प्रकारचा धोका असणार नाही, अशा ठिकाणी मी कोणत्या ठिकाणी जाऊ, त्याबद्दल ती तिकडे बसून विचार करत होती. फॉर अ फ्यू सेकंड्स द मदर लंगूर लुकड स्ट्रेट इन टू माय आईज. आणि काही क्षणानंतर तिने सरळ माझ्या डोळ्यात पाहिलं, ठीक आहे, मदर लंगूरनी. इवन टुडे आय कॅन नॉट फॉरगेट लुक इन हर आईज. आणि आजही मी तिने ज्या दृष्टीने माझ्याकडे पाहिलं होतं ना, तिची ती दृष्टी आजही मी विसरू शकत नाही. शॉवरिंग सायलेंट ग्रॅटिट्यूड ऑन मी फॉर सेव्हिंग हर चाइल्ड. आता तिला आपल्या माणसासारखं तर बोलता येत नाही हो की नाही, तर ते आपली कृतज्ञता कशाप्रकारे व्यक्त करतात, तर ते त्यांच्या डोळ्यांमधून व्यक्त करतात. ओके, तर आई वानरीने माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहिले, आपल्या पिल्लाचे रक्षण केल्याबद्दल मूकपणे कृतज्ञता व्यक्त करणारे तिचे डोळे मी आजही विसरू शकत नाही, असे लेखक म्हणत आहेत. आय वॉज ओव्हरवेल्म्ड बाय द इमोशन, द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. आय वॉज ओव्हरवेल्म्ड. ओव्हरवेल्म्ड म्हणजे मन कसं आपलं भरून येतं ना एखादं काय, म्हणजे जरी ते मुक जनावर असलं तरीसुद्धा तिच्या डोळ्यातून दिसणाऱ्या त्या भावना ते पोचत होत्या लेखकांच्या मनापर्यंत, तर त्यांनासुद्धा काय झालं, भरून आलं. बाय द इमोशन द सेंटिमेंट अँड द वे शी सेड थँक्स टू मी. तर ज्या पद्धतीने त्या आईने लेखकांचे आभार मानले होते, तिच्या डोळ्यामधून तिने जी काही कृतज्ञता व्यक्त केली होती, तर ते पाहून ना लेखकांनासुद्धा भरून आलं होतं. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. आणि माझ्यासाठी एक आई म्हणजे ती फक्त त्या लंगूरचीच आई वाटत नव्हती मला, तर ती पूर्ण विश्वाची आई वाटत होती. एखादी आई त्याच्या बाळाला वाचवणाऱ्या व्यक्तीचं आभार मानताना, ती कोणतीही असू द्या, तिच्यातली जी कृतज्ञता असते, तर ती फक्त एका लंगूरची आई वाटत नव्हती मला, तर ती पूर्ण विश्वाची आई मला वाटत होती, युनिव्हर्सल मदर मला वाटत होती.
होल्डिंग अ स्ट्रिकन चाइल्ड इन हर लॅप. तर आपल्या मांडीवरती ती आपल्या बाळाला घेऊन बसलेली आई. ओके, तर ती फक्त त्या लंगूरची आई नव्हती, तर ती साऱ्या विश्वाची माता तिथे बसली होती अशी भावना लेखकांच्या मनामध्ये आली. देन इन अ फ्लॅश शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली अँड रीच्ड अवर किचन रूफ. देन इन अ फ्लॅश, त्यानंतर क्षणार्धातच, शी जम्प्ड विथ हर बेबी क्लिंगिंग टू हर बेली. आता माकडाचं पिल्लू कसं, बेली म्हणजे पोट, आपल्या आईच्या पोटाला कसं धरतं ना ते, तशाच प्रकारे ते माकडाचे पिलूने त्या आईच्या पोटाशी धरलं होतं. ओके, अँड रीच्ड अवर किचन रूफ, आणि आपल्या बाळाला घेऊन तिने त्यांच्या स्वयंपाकघराच्या छतावरती उडी मारली. शी सर्वेड द एरिया फॉर अ विशियस मेल लंगूर. सर्वे करणे म्हणजे निरीक्षण करणे, मग ते तिकडनं तिने निरीक्षण केलं कोणत्या ठिकाणी जायचं आहे काय आहे ते, ठीक आहे. अँड देन लिफ्ट अवे इन द डायरेक्शन अपोजिट टू द प्लेस ऑफ द व्हायलेंट एन्काउंटर. तर तिने ज्या ठिकाणाहून त्याच्या बाळाबरोबर चकमक घडली होती त्या क्रूर नर लंगूरपासून ती त्या विरुद्ध दिशेने आपल्या बाळाला घेऊन गेली. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर अँड द बेबी लंगूर कन्व्हिन्स्ड मी दॅट इंटरस्पेसीज कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज इनडीड अ रियालिटी अँड शुड एनीवन स्ट्राईक द राईट कोड द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन. द ब्रीफ मीटिंग विथ द मदर, ब्रीफ मीटिंग म्हणजे एकदम. अँड द बेबी लंगूर, आता हे जे आईचं आणि बाळाचं जे काही मीटिंग त्यांनी पाहिलं होतं, कन्व्हिन्स्ड मी दॅट, तर त्याच्याने मला अशी खात्री पटली की इंटरस्पेसीस कम्युनिकेशन, इंटरस्पेसीस म्हणजे आंतर प्राणीमात्रांमध्ये सुद्धा काय असतं, एकमेकांतील संवाद असतो. ओके, अँड म्युच्युअल ट्रस्ट, त्यांच्यामधला एक विश्वास, इज इनडीड अ रियालिटी, ही एक सत्य आहे, हे एक ही एक खरोखरच सत्य गोष्ट आहे. ओके, अँड शुड एनी वन स्ट्राईक द राईट कोड, आणि एकमेकांच्या मनांच्या तारा, कोड म्हणजे कनेक्शन असतं ना ते, जर योग्य रीतीने जोडल्या, द रिलेशनशिप हम्स इन टू ॲक्शन, जर योग्य रीतीने जोडल्या गेल्या तर ते नाते अधिक सुरक्षित बनते. ओके, द मदर लंगूर शोड मी दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन बिटवीन मॅन अँड ॲनिमल. तर ती जी मदर लंगूर होती, तिने त्यांना दाखवून दिलं की फक्त अन्नच आपल्यामधलं माध्यम नाही आहे कम्युनिकेशन करायचं, माणसांमध्ये आणि जनावरांमधलं कम्युनिकेशन म्हणजे फक्त अन्नच नाही, बट दॅट वे देअर वेर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट कम्पेशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. तर त्या पलीकडेही असं खूप काही आहे की ज्याच्यामुळे माणसांमध्ये आणि जनावरांमध्ये एक प्रकारचा विश्वास, कम्पेशन म्हणजे सिम्पथी, काइंडनेस दयाभावना, अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग आपसामध्ये असलेली एक अंडरस्टँडिंग, अंडरस्टँडिंग म्हणजे सामंजस्य. ओके, तर लेखकांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर आई वानरीने मला दाखवून दिले की मनुष्य व प्राणी यांमधील संवादाचं साधन फक्त अन्न नसून त्यांच्यातील नाते दृढ होण्यासाठी परस्पर विश्वास, अनुकंपा आणि सामंजस्य यांसारखे इतरही अनेक मार्ग आहेत. बघा किती सुंदर बोललेत ते. 55 years have passed since that day
आता त्या दिवसाला आता 55 वर्षे उलटून गेलेली आहेत. आय एम नाव 70 इयर्स ओल्ड. आता किती वर्षाचे आहेत लेखक? 70 वर्षाचे आहेत. बट आय स्टील फॉन्डली रिमेंबर दॅट एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आणि पण त्या अविस्मरणीय भेटीची आठवण मी आजही माझ्या उराशी प्रेमपूर्वक जपलेली आहे. बघा किती सुंदर धडा होता आणि किती छान लेखकाने ते लिहिलेलं आहे. ओके, तर याचे लेखक होते तपन मुखर्जी. ठीक आहे, आता हा धडा मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे पूर्ण नॉनस्टॉप. ठीक आहे का? तर तुम्हाला कसं वाचायला पाहिजे ते सुद्धा आलं पाहिजे. आणि याच्या वाचन झाल्यानंतर मग आपण ह्याच्या प्रश्नांची उत्तरं सोडवणार आहोत. ठीक आहे, चला मग ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय.